त्या राजकीय व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेला एक राजकीय व्यक्ती व फिर्यादी महिलेचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात भादवी कलम 500, 502 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 67 अप्रमाणे 2 मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी आरोपी राजकीय व्यक्तीच्या भावाने फिर्याद दिली आहे। अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या महिलेवर नगर तालुक्यातील एका राजकीय व्यक्तीने अत्याचार केले। या प्रकरणी पीडित महिलेने शनिवारी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी त्या राजकीय व्यक्तीविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे। तो राजकीय व्यक्ती माजी पंचायत समितीचा सदस्य आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर अत्याचाराच्या गुन्ह्यातील फिर्यादी महिला व तो आरोपी राजकीय व्यक्ती यांचा बनावट अश्लील व्हिडिओ मोर्या युवा प्रतिष्ठान ग्रुपवर व इमामपूर तालुका नगर येथील वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तसेच आरोपी राजकीय व्यक्ती याच्या नातेवाईक व मित्र यांना पाठवून त्याची व कुटुंबाची समाजामध्ये प्रतिमा मलिन केली असून राजकीय व सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचे कट कारस्थान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळत करत आहे। ब्युरो रिपोर्ट, MAR24 न्यूज।